नमस्कार, अस्मिता विजन फास्ट न्यूज बुलेटिन साठी मी सुमित गाडेकर। केंद्रांच्या संमतीशिवाय यापुढे राज्यांमध्ये लॉकडाऊन नाही। गृह विभागाचा स्पष्ट निर्देश, कोरोनाला रोखण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी। मराठा आरक्षणाशिवाय 11वी प्रवेश, SBC प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेशाची संधी। आजपासून ऑनलाईन प्रवेश, 5 डिसेंबरला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार। भाजपला कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावं लागतं, महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। रोजगारांच्या संधीनुसार तरुणांना प्रशिक्षण द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश। 3000 आयुर्वेद डॉक्टरांना अध्यापन बंदी, प्राध्यापकांवर भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेची कारवाई। 98 लाख ग्राहकांचे वीज देयक थकीत, 8 महिन्यात एकदाही भरणा नाही, महावितरणाची थकबाकी 58,000 कोटींच्याही पुढे। एसटीला 10 दिवसात तब्बल 110 कोटींचं उत्पन्न, शाळा मंदिरे सुरू झाल्याने झाला फायदा। हिम्मत असल्यास भाजपने अटक करावी, कारागृहातूनही तृणमूलला विजयी करू, ममता बॅनर्जी यांचं आव्हान। विजयकुमार सिन्हा झाले बिहार विधानसभेचे नवे अध्यक्ष, बिहार सरकार उलथून टाकण्याचा लालूंचा कारागृहातमधून प्रयत्न झाले सुरू। न्यायालयाकडून काही प्रमाणात मर्यादांचं उल्लंघन होत असल्याने व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली नाराजी। अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू डिएगो मॉर्डेना यांचं वयाच्या 60व्या वर्षी झालं निधन। देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांची आकडा 92,66,706। 26/11 हल्ल्यातील मृतांना मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा झालं संपन्न। गाभारा सजला फुलांनी, वारकरी दर्शनाला मुकला, गर्दीविना कार्तिकी सोहळा, मंदिरातील विणेकरी भोयरा यांची चिठ्ठीद्वारे झाली निवड। आणि संभाजी तलावातील पाण्याचं दुसऱ्या टप्प्यातील परीक्षण झालं सुरू। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या अस्मिता विजन न्यूज चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।